विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी 3 जून रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे रवाना झाली होती. ही पालखी काल सायंकाळी अमरावती शहरात पोहोचली. बियाणी चौकात मोठ्या जल्लोषात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे स्वागत करत पालखी खांद्यावर वाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या वारकरी भगिनी सुशोभित रथ, टाळ मृदुंगांचा निनाद, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळ मृदुंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे 2 वर्षांचे निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखी निघाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. तर यावेळी 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले. त्यातील 1 रुग्णवाहिका पालखी समवेत जाणार असून डॉक्टर समवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील. तुम्ही बघताय अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि भक्तिभावानं लागली का फ्रेम दुरंत आणि दरवर्षी आम्ही स्वागत करत असतो. दरवर्षी हा सोहळा पहिल्यापेक्षा मोठा होत चाललेला आहे आणि अतिशय सोबत घेऊन आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत आणि आई रुक्मिणी आता पंढरपुराला चालले आहे. जशी लेक पण सासरी जाते असते तसं आपण साडी चोळी जे काही सगळं करत असतो ते सर्व गोष्टी आई रुक्मिणीच्या आम्ही या ठिकाणी करतो. आणि असं नाही की कोणी काही पक्षाचं वगैरे असतं, तुम्ही बघितलं सगळ्या पक्षाचे सर्व धर्माचे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि उत्साहानं आई रुक्मिणीच्या दर्शन करतात. आरती होते आणि मग सगळेजण पालखीचं दर्शन घेतात आणि मग आईची पालखी इथून अंबादेवीला त्या ठिकाणी प्रस्थान करत असतात. सोहळा हा जो आहे तो बनला होता. मी तर देवाला हेच साक्षात घालतो की बळीराजा सुखावदे या विदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये सुख समृद्धी येऊ दे. जातीवाद आणि धर्मवाद ज्या लोकांनी इथं निर्माण केलेला आहे तो धर्मवाद संपू दे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकोप्याना बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.